नमस्कार आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालय घोडेगाव तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद येथे आज स्नेहसंमेलन झाले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री साईनाथ पाटील जाधव हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार खुलताबाद श्री कैलास पाटील साहेब हे होते मुख्य अतिथी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री मुरमे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खुलताबाद तालुका अध्यक्ष श्री अनिल चव्हाण साहेब संस्थेचे पदाधिकारी श्री प्रकाश जाधव साहेब श्री द्वारकादास जाधव साहेब श्री साहेब बादशहा पठाण हे होते दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर वृक्षपूजन करण्यात आले नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साईनाथ पाटील जाधव यांच्या हस्ते श्री कैलास पाटील यांचे स्वागत करण्यात आले मुरमे साहेब यांचे स्वागत द्वारकादास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष श्री साईनाथ पाटील जाधव यांचे स्वागत डॉक्टर डी डी सर यांनी केले प्रकाश जाधव यांचे स्वागत सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष माननीय साईनाथ पाटील जाधव यांनी केले यानंतर पी एस आय मुर्मे साहेब यांचे भाषण झाले माननीय कैलास पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना खूप सुंदर असे मार्गदर्शन केले विभागीय क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धेतील प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी भाग घेतलेले गीत सादर केले विनोदी नाटक सादर केले यामध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून आनंद घेतला आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूर मॅडम श्री तुकाराम जाधव सर श्री गोम लाडू सर श्री सर श्री कासार या सर्वांनी केले तर आभार प्राचार्य डी सर यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने गावकरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी संदीप जाधव सर प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले सी न्यूज दैनिक महाराष्ट्र खुलताबाद प्रतिनिधी जीवन राजपूत